कृषी विभागाचा एकच नारा बीबीएफनेच पेरणी करा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन पाटील मुळे कृषी वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम संपत आला असून आता रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सज्ज झाला आहे। रब्बी हंगामाची कृषी विभागात जय्यत तयारी सुरू आहे। रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग लक्ष ठेवून आहे। त्यासाठी कृषी विभागात विविध प्रशिक्षणे व प्रात्यक्षिके घेतली जात आहे। अशातच एक प्रात्यक्षिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कारंजा लाड येथील तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके सर यांच्या उपस्थितीत पार पडले। या प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून दिलीप फुके सर हे लाभले होते। दिलीप फुके सर यांनी बीबीएफ यंत्राच्या संदर्भात संपूर्ण माहिती कृषी अधिकारी व कर्मचारी यांना करून दिली। बीबीएफ यंत्राचे महत्व, त्याचा उपयोग, त्याचे बारकावे याविषयी सखोल माहिती मार्गदर्शन दिलीप फुकेसर यांनी उपस्थित कृषी अधिकारी व कर्मचारी यांना करून दिली। नमस्कार। आजच्या या कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि या TSF वर आपण बीबीएफ प्रात्यक्षिक आणि बीबीएफचे होणारे फायदे आणि यंत्राबद्दलची इतर माहिती आज मी दिलीप फुके म्हणून इथं सादर करणार आहोत। सर्वात पहिले या यंत्राच्या माध्यमातून आपण जे काम करतो आहे ते काम आपण आपल्या परिसरात आपल्या गावोगावी जाऊन जे आपण जिथं ज्या शेतकऱ्यासोबत काम करतो त्या करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला विरोध करत असतात शेतकरी या फरोच्या संदर्भात, की हा फरो जर आपण या ठिकाणी जर नाही लावलात तर शेती आपली जी एवढ्या या गॅपमध्ये जी आपली पडित राहणार आहे किंवा जिथं आपण पेरल्या जाणार नाही हे आपल्या सर्वात पहिले शेतकरी या ठिकाणी विरोध करणार आहेत। पण याचे बरेचसे आपण या ठिकाणी फायदे आहेत। याचं काम आपण जोपर्यंत शेतावर करत नाही, पेरणी तर जरूरच करेल, पण जोपर्यंत आपण या लावून काही काम करणार नाही तोपर्यंत याचा फार मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याचा होणार नाही। सर्वात पहिले या यंत्रासोबत ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस याच्यातनी कांद्याचं बी, तिळाचं बी, जवस, मोहरी, मग उडीद, मूंग, ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग, सूर्यफूल, करडी इत्यादी सर्व पिकं आपण त्या त्या अंतरावर याच्या सवाच्या ॲडजस्ट करून आपण आपल्या शेतात ते लावण्याचं काम ते यंत्र करतं। सोबत लागवड करते आणि लागवड करताना सोबत खताच्या मात्रासुद्धा त्या ठिकाणी त्या यंत्राच्या माध्यमातून ते देणार। सरी पण पाळणार, भर पण तयार करणार, म्हणजे आपलं सहज पीक त्या गादी वाफ्यावर येणार या यंत्राच्या माध्यमात। शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा याच्यात फायदा होणार आहे। पहिला फायदा, ज्या शेतकऱ्याने आपण बीबीएफवर पेरणी केली त्या शेतकऱ्याचं 8 किलो बियाणं पर एकरप्रमाणे आपल्या त्या शेतकऱ्याच्या बियाण्याची बचत झाली। म्हणजे आपण नगदी पैसेच का होईना त्या शेतकऱ्याच्या खिशात आपण त्याच दिवशी देणार आहोत ज्या दिवशी आपण बीबीएफवर आपण आपल्या क्षेत्रावर पेरणीसाठी आपण त्या शेतकऱ्याला प्रवृत्त करणार आहोत किंवा सांगणार आहोत। 8 किलो बियाणं जरी पकडलं तरी आजच्या मार्केटच्या भावावर 700 ते 800 रुपये त्या बियाण्याचे भाव झालेत, म्हणून शेतकऱ्याला आपण पेरणीचा खर्च या यंत्रावर जर पेरणी केली तर निघणार आहे। दुसराच, त्याच्यासोबत जर आपण असे सोबत खताच्या मात्रा टाकल्या तर 50 किलो आपण सरसगड बॅगमधून एका एकरात ते आपण शेतकरी पेरतो, पण या यंत्राच्या माध्यमातून जर आपण खताच्या मात्रा दिल्या तर 40 किलो आपलं त्या ठिकाणी खतं पडणार आहेत, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा खताची 10 किलोची बचत होणे म्हणजे जेमतेम 300 रुपये तरी त्या शेतकऱ्याला मिळाले। म्हणजे पेरणीच्या दिवशी शेतकऱ्याला 1000 रुपयाचा फायदा अजून त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी आपण पेरणार आहेत त्या दिवशी। त्याचे बाकीचे फायदे तर नंतरच, आपण पेरतो त्या दिवशी 1000 रुपयाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी झाला हे फक्त त्या यंत्राच्या सोबत काम झालं। दुसरं, या यंत्राच्या काही शेतकऱ्याची शेती थोडी हलकी असते, मध्यम असते आणि भारी असते, त्या त्याप्रमाणे या सवेचा आपण ॲडजस्टमेंट करू शकतो। जिथं कोणी 10 इंचापासून कांद्याचं सीड पेर असेल 10 इंचाचा सवा वापरल्या जाते, कपाशी लावतो म्हटलं तर 3 फुटाचा सवा लागते, तेवढंच अंतर आपण याच्यातनी फक्त अवघ्या 10 मिनटात आपण ॲडजस्टमेंट करून लावू शकतो, एवढं या यंत्रासोबत काम करता येते। दुसरं, आपण सवा कसा लावावा किंवा अंतर किती ठेवावं हे आपल्या शेतीवर अवलंबून आहे, आपल्या शेतकऱ्याला अवलंबून आहे।
की त्याची त्या शेतातली केलेली मशागत आणि त्या शेतीतली काम करण्याची कुवत हे फक्त यंत्राच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. की त्यांना जर एखादी हलकी जमीन असली तिथं जर त्यांना 2 फुटाचा सवा ठेवला तर ते ॲव्हरेज देणार नाही. म्हणून त्या शेतीचा मजकूर पाहूनच त्या यंत्राचा वापर आपण त्या क्षेत्रावर करावा, तरच आपला त्यातनी फायदा होणार आहे. फरो लावणे आवश्यकच आहे. जर आपण फरो जर लावले नाही तर याचा बेळ पडणार नाही, आणि बेळ पडणार नाही तर समान पाहिजे त्या अंतरावर आपण ती पद्धतशीर लागून करणार नाही. हे सुद्धा फरोचा एक फायदा आहे. दुसरा त्यातनी महत्त्वाचे फायदे असे आहेत की वेळोवेळी पीक बदललं की आतली आपण चक्री बदलणार आहोत. बऱ्याच ठिकाणी असं होतं, एक वेळ लावलं सोयाबीनची की त्याच्यावरच आपण हरभऱ्याची पेरणी करतो, त्याच्यावरच असे प्रयत्न करतो की याच्यात आमचं करडी पेरणं झाली पाहिजे, त्याच्यावर डॉलर हरभरा पेरणं झाला पाहिजे किंवा त्याच्यावरच भुईमुगासारखं बी आपण पेरणी करणार आहोत, पण तसं होत नाही. जे पीक बदललं त्या पिकाची आपल्याला याच्यातनी चक्री बदलणं गरजेचं आहे. ट्रॅक्टरचा स्पीडसुद्धा या पेरणीच्या माध्यमातून चालवावं लागतं. जर आपण जोऱ्यानं जर ट्रॅक्टर चालवलं तर हे बियाणं चक्रीमध्ये गोल गोल काचेच्या गोडीसारखं जशी टोपल्यात टाकल्याने एक वेळ फिरते तशीच ती गोल गोल फिरत राहील, आणि उचललेलं बियाणं पुन्हा पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकत राहील तर आपल्या शेतातसुद्धा ते आपल्याला पूर्ण जास्त अंतरावर बियाणं टोकल्यासारखं दिसत. म्हणून ट्रॅक्टरचासुद्धा वेग आपल्याला त्या हिशोबानं करावा लागणार आहे, त्याच्या शेती याच्यात पेरल्या जाणार नाही. आणखीन एक महत्त्वाचा फायदा असा आहे की हा फरो निसर्गाच्या लहरीपणाला काही सांगता येणार नाही. कधी पाऊस जोराचा येईल किंवा कधी कमी येईल, कधी आल्यानंतर दीड महिना तरी समजा आपण 42-45 दिवस पावसाचा खंड आपण त्या ठिकाणी पाहिला, पण ज्या शेतकऱ्याने बीबीएफवर पेरणी केल्या त्या शेतकऱ्याच्या शेतावर सोयाबीनला किंवा इतर पिकाला कधी त्रास झाला नाही. उगवल्यानंतरसुद्धा ते तग धरण्याचं काम त्या यंत्रासोबत केलं जाते. काय केलं जाते? या सरीत पडलेला वेळवरचा पाऊस त्या सरीमध्ये आला आणि सरीमध्ये थांबला गेला. असा 2-3 वेळा जरी पाऊस आला त्या पावसाचा प्रत्येक थेंबानथेंब आपण आळवा उतराला आळवी पेरणी केल्याच्या माध्यमातून त्या बेळवरचा पाऊस त्या सरीमध्ये येईल आणि थांबल आणि पूर्ण बेळ ओलावा कायम ठेवल आणि पीक गरजेनुसार ज्या ज्यावेळेस लागेल त्या त्यावेळेस ते पाणी घेण्याचं काम त्या सरीचा वापर म्हणून केलं जातं. एवढं त्या सरीचा तेवढा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा महत्त्वाचा सरीचा आणखीन एक कुठला फायदा आहे? पाऊस जोराचा झाला त्या सरीमधून गायर निघून जाईल. निवळ पाऊस पाणी निघून जाणार नाही, पण त्याच्यासोबत मातीसुद्धा चालली, ती सुपीक माती चालली जी आपण त्या झिंज कधीच भरून काढणार नाही, ती माती आपली त्या शेतावरची हळूहळू निघत चालली आणि ज्यावेळेस माती निघून जाते त्यावेळेस आपल्या शेतीचं उत्पन्न मात्र कमी होणं सुरू झालं. आपण म्हणतो दरवर्षी तेच शेती आहे, तेच शेतकरी आपण बियाणं आहे पेरतो आहे, पण उत्पन्न कमी का होते? ज्या पिकाला ज्या मातीची तिच्याला जीवाणू लागते किंवा जिवंत माती म्हणतो आपण ती लागते, ती माती हळूहळू आपल्या शेतावरची कमी होणं सुरू झाली, त्याच्यामुळे आपलं उत्पन्नसुद्धा घटणं सुरू झालं. म्हणून ते अळवण्याचं कामसुद्धा आपण या सरीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्या ठिकाणी करू शकतो. फवारणीचं काम, अंतर्गत मशागत करण्याचं काम किंवा आणखी तुम्हाला स्प्रिंकलरचे पाईप टाकणे असतील, काढणे असतील, हे सुद्धा आपण त्या सरीचा वापर प्रामुख्याने त्या ठिकाणी करू शकतो. या सरीचा वापर जसं धुल्यालगतचे 3-4 तास आपण पाहतो चांगले येतात, मग ते सोयाबीनच्या शेंगा भरणीचे असोत का हरभऱ्याचे गाठे असोत, कपाशी असो, कुठलंही पीक असो, त्याला आपण बॉर्डर इफेक्ट म्हणणार आहोत. आणि ते बॉर्डर इफेक्ट दर 6 फुटाला आपण आपल्या शेतात त्या या फरोच्या माध्यमातून धुरा टाकणार आहोत आणि त्या पिकाचा बॉर्डर इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तसा धुरा तर आपण आपल्या शेतात ठेवणारच नाही, परंतु ह्याच्या माध्यमातून ठेवल्या जर गेला आपला निश्चित त्या ठिकाणी याचासुद्धा उत्पन्नात भर पडू शकतो. 20-25% म्हणजे एका एकरात 2-3 क्विंटल सरासरी ॲव्हरेज या यंत्राच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून झालेलं बाजार मार्केटच्या उत्पन्नाच्या भावाच्या हिशोबाने जर पाहिलं 10,000 रुपये त्या शेतकऱ्याला या यंत्राच्या माध्यमातून आपण मिळू शकतो. हे लोखंडाचं पेरणी यंत्र आहे, हे यंत्र उत्पन्न वाढवत नाही. यंत्रामध्ये असलेलं तंत्रज्ञान, यंत्रामध्ये असलेले बाकीचे गुण हे आपल्या शेतात ज्यावेळेस काम करते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढते. याला कुठेतरी तंत्रज्ञानाची शास्त्रज्ञाची जोड आहे, त्या जोडीच्या आधारावरच आपलं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते. तसं लोखंडाच्या याच्यात यंत्रात बियाणं टाकलं आणि जमिनीत टाकलं म्हणजे फार मोठं उत्पन्न वाढलं असं नाही, पण याच्यातनी कुठेतरी शास्त्र आहे, कुठेतरी तंत्रज्ञान आहे, त्याची जोड आहे आणि त्या जोडाच्या आधारावरच आपल्या शेतावरचं उत्पन्न वाढते. म्हणूनच आपण या ठिकाणी त्याचा वापर आपण करू शकतो. 3-4 महत्त्वाचे याच्या पाठीमागचे खूप महत्त्वाचे फायदे आहेत. त्या जर फायद्याचा आपण अवलंब केला निश्चित आपल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, आणि ते सुद्धा आपण सुदैवाने या गोष्टीसाठी प्रचलित आणि प्रसार जर झाला आपण ते शेतकरी करू शकतो. ज्याच्याकडे बीबीएफ नाही त्या साध्या पेरल्या आणि त्या पेरणीनंतर जरी आपण त्याला सरी नंतर जरी पाळली
बियाण्यात बचत होणार नाही पण शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे ते सुद्धा वाचणार आहे. काढणीच्या वेळेस ज्यावेळेस प्रसंग येतो जसं दरवर्षी पाहतो आपण सोयाबीन असेल हरभरा असेल ज्यावेळेस काढणी होते आणि काढणीच्या नंतर पाऊस आला पूर्ण पीक आपलं त्या ठिकाणी खराब होते. जर ते पीक वेळेवर किंवा उंचावर असलं तर तुमचं पाणी त्या ठिकाणी साचणार नाही आणि पाणी साचलं नाही म्हणजे ते आपलं पीक त्या ठिकाणी गोल त्या पिकाचे खराब होणार नाही. त्याचासुद्धा आपल्याला या BBF यंत्राच्या माध्यमातून चांगला शेतकऱ्याला फायदा होणार आहे. म्हणून आपणालासुद्धा सर्वांना एक विनंती राहील की आपणसुद्धा याच्यात थोडंसं पुढाकार घेऊन गावातनी आपण त्याची जर प्रचार प्रसार यंत्रणा जर उभी झाली तर शेतकऱ्याला BBF म्हणजे काय आज न माहीत होण्याचं कारण त्यांना माहीतच नाही कसं लावावं आणि कसं चालवावं कोण्या पद्धतीने लावायचं कसं चालवायचं काय केल्या जाते त्याचा जर आपण भार उचलला तर निश्चित शेतकऱ्याच्या घरी दोन पैसे तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरी जाणार आहेत हेच आपल्याला या प्रसंगी आज सांगावं असं वाटतं. बरोबर आहे दिलीप भाऊ, तुम्ही जे चार पाच फायदे याचे सांगितले जे मुख्य आहेत की या BBF यंत्रामुळे एक तर त्याचं 7 किलो बियाणं वाचतं आहे जे जवळपास 700 ते 800 रुपये त्याचे बियाण्याचा खर्च कमी होत आहे आणि सोबतच जेव्हा हे पेरणी करेल तर त्याच्यासोबत जास्त पाऊस आला तरी प्रॉब्लेम नाही कारण सरीमध्ये पाणी जाते आणि कमी पाऊस आला तर त्या वरंब्यामध्ये पाणी साठून राहते आणि शिवाय हे बियाणं एकसारखं निघतंय सारख्या अंतरावर पडतं एका ठिकाणी दोन दाणे पडत नाही आणि म्हणून पिकाची जी संख्या आहे शेतामधली ती योग्य राहते आणि त्यामुळे उत्पादन वाढतं. बरोबर आहे. आणि नंतर एक शेवटचा मुद्दा तुम्ही असं सांगितलाय की ज्यामध्ये तुमचं उत्पादन जे आहे या शेतामध्ये येणार तर तिथं 2 ते 3 क्विंटल मग सोयाबीनचं असो का हरभरा असो ते सुद्धा फरक पडते. बरोबर. म्हणजे सगळा ॲव्हरेज जर काढला तर कमीत कमी 10,000 तरी त्याला एका एकरामागे या यंत्रानं जर पेरणी केली तर उत्पादन त्याला जास्त मिळतंय आणि जर 10,000 रुपये जर मिळत असेल जास्त तर त्या शेतकऱ्याचा पेरणीवर होणारा बियाण्यावर होणारा किंवा निन्नीवर त्या पिकाचा लागवड खर्च निघू शकतो. म्हणजे जे येणारं उत्पादन आहे सध्या जे येत आहे ते सर्वपणे त्याला एक्स्ट्रा बोनस म्हणून शुद्ध नफाच त्याला राहू शकतो. तर हे खूप महत्त्वाचं यंत्र आहे आणि तुम्ही इथं आले आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचं तंत्र जे आहे यातले बारकावे आहे ते समजून सांगितले त्याबद्दल तुमचेसुद्धा खरोखर धन्यवाद. आणि आपण आता या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जे शेतकरी करायला इच्छुक आहे किंवा त्यांना अडचणी आहेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सगळेजणं करणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या यंत्राचा वापर करावा. जुनं एखादं यंत्र पडलेलं असेल त्याला दुरुस्त करावं. आपण तालुका स्तरावर सुद्धा याची काही दुरुस्तीची दुकानदारांना विनंती केली आणि त्यांनी साहित्य इथं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे एखादी फिरकी एखाद्या यंत्राची गेली किंवा त्याच्यामुळे आता ते पेंडिंग राहणार नाही. आपण त्या यंत्राला दुरुस्त करू आणि या सीझनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात BBF आपण करणार आणि पुढच्या सीझनला सुद्धा BBF पेरणी झाली पाहिजे याकरता आतापासूनच त्याची जनजागृती करणार. धन्यवाद. नमस्कार. मी संतोष वाडके, तालुका कृषी अधिकारी, कारंजा. शेतकरी बंधूंनो, खरीपाचा सीझन आपला आटोपला, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आला आणि आपली सोयाबीनची काढणी करत असताना अनेक शेतकऱ्यांना त्रास गेला आणि आता आपण रब्बीच्या तयारीसाठी लागलेले आहात आणि रब्बीमध्ये आपल्या सर्वांचं महत्त्वाचं पीक ते म्हणजे हरभरा आणि हरभरा पीक घेत असताना मात्र आता आपल्याला घाई करून चालणार नाही तर त्यासंबंधी काही ज्या बारकावे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्या बारकाव्यांचा विचार करून आपण आपली पेरणी केली पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पेरणी कशी करतो आहे. तर अनेक शेतकरी साध्या पेरणी यंत्रानं पेरणी करतात. त्या ठिकाणी आपण जर BBF यंत्रानं पेरणी केली तर BBF यंत्रामुळे आपलं 7 किलो बियाणं प्रति एकरी तर वाचतंच, 23 किलो बियाणं हे आपल्याला प्रति एकराला पेरावं लागतं. त्यामुळे पिकाची जी झाडांची संख्या आहे ती योग्य मेंटेन केली जाते. शिवाय पेरणीपूर्वी सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपण पेरतो आहे ते उगवलं पाहिजे. त्याकरता बियाण्याची उगवण शक्ती तपासणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कळते की आपल्या आपण जे पेरत आहे ते त्यामध्ये किती टक्के उगवण शक्ती आहे त्यानुसार आपल्याला बियाण्याचा दर कमी जास्त करता येतो. शिवाय पेरणी करत असताना त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हरभरा हा मर रोगाला बळी पडतो आणि आपलं रान जे आहे ते खाली राहतं. हे रान खाली राहू नये आणि आपल्या शेताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा वापर व्हावा यासाठी सगळ्या ठिकाणी झाडांची संख्या योग्य असणं आवश्यक असतं. परंतु मर रोग आला तर मात्र ती जागा खाली राहते आणि आपलं उत्पादन कमी येतं.
तर या मर रोगालासाठी आपण काय करायचं, तर पेरणीपूर्वी त्या बियाण्याला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी 4 ते 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपण ट्रायकोडर्मा त्या बियाला लावायचा. आणि सोबतच जैविक खतं जसं PSB आणि रायझोबियम हे सुद्धा आपण लावली तर खताचा पुरेपूर वापर त्या पिकाला होतो. आणि सोबतच पाणी देताना सुद्धा काळजी, पहिलं पाणी देताना आपल्याला काळजी करणं आवश्यक आहे. काय होतं की आपण स्प्रिंकलरनं पाणी देतो आणि रान भिजवताना काही ठिकाणी पाणी पडतं आहे, काही ठिकाणी एखादा भाग असा राहतो की त्या ठिकाणी पाणी पडत नाही किंवा कमी पडतं आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा ती बियाणं बरोबर उगवत नाही पाणी नसल्यामुळे. आणि नंतर त्याच्यामध्ये गॅप तयार होतात किंवा बियाणं कमी पाण्यामुळे खराब होतं किंवा कधीकधी जास्त पाणी होतं, त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मर रोग त्या ठिकाणी लागतो आहे. तर ह्या ज्या छोट्या गोष्टी आता करायच्या आहेत त्या जर आपण आता केल्या नाही तर मात्र समोर भविष्यात आपल्याला याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो आणि आपलं उत्पादन कमी येतं. आणि उत्पादन वाढून हरभऱ्यामध्ये मोकळ्या जागेत आपल्या शेतामध्ये आले, एक तर तिथं मर रोग लागते किंवा तिथं पाणी न गेल्यामुळे बियाणं उगवत नाही, पोचत नाही, तर तिथं सुद्धा सरसकट मर रोग याच्यामुळे लागत नाही. पाणी एखाद्या जास्त आला तरी मर रोग लागत नाही. एवढे फायदे असल्यामुळे हे करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा फायदा हे पण नाही, म्हणजे उत्पन्न खर्च वाचते हा पण नाही, तुमचं उत्पन्न वाढते हा पण नाही. सर्वात महत्वाचा फायदा आहे की त्या जमिनीची सुपीकता वाढते. आणि माझा असा अनुभव आहे, तुम्ही माझ्या शेतावर कधी येऊ शकता, दिलीप भाऊच्या शेतावर कधी जाऊ शकता, ज्या आपण एखाद्या शेतकऱ्याने जर हे BBF केलं आणि लगातार 4 ते 5 वर्ष जर तुम्ही BBF केलं तुमच्या शेतामध्ये उतारलं आळवं, तर तुमच्या शेतामध्ये खताची फार कमी मात्रा द्यावी लागते किंवा नाही दिलं तर चालते. कारण जमिनीत जेवढं खाद्य पाहिजे ते तयार होते, धरणात जाताना जो गाळ होता तो तिथं अडतो, जमीन सुपीक बनते. आणि जमीन जर सुपीक असली तर ती पिकते, अन्यथा जमीन नापीक आहे तिथे किती रसायन टाका बरं काही फायदा होणार आहे का? उसावाले आता खत टाकू टाकू थांबले, आता त्याला माहिती की यांना होत नाही. आपण पहिले लोक त्याच्यात शेणखत टाकायचे, गावातला उपंडा होता आपण ते टाकायचं, आता ते पण नाही राहिलं. पण निसर्गामध्ये एक गोष्ट अशी आहे की त्याला जे खाद्य पाहिजे आपण फिरू शकतो आणि आपल्या पोटापुरता आपण जमा करू शकतो. एखादं कडुलिंबाचं झाड आहे ते फिरू शकते का त्याला खाण्यासाठी? नाही. पण निसर्गाची एक किमय आहे की त्या कडुलिंबाच्या झाडाला जे लागते ते तिथं जमिनीत तयार होते. फक्त आवश्यकता काय आहे, हे जमिनीत जे तयार होते ते कुठं वाहून नाही गेलं पाहिजे. जमिनीतून वाहून काय जाते, मातीने जातो. एखाद्या टोपल्यामध्ये जर तुम्ही माती घ्या, त्याच्यात शेण मिक्स करा वाळलेलं आणि त्यात पाणी टाका, आणि पाणी टाकल्यावर ते कालवा आणि उकळा, पहिले काय बाहेर पडत, मग तुमच्या शेतामध्ये गांडूळ असतील, हे असतील, ज्याला ह्युमस ह्युमस नावानं आपण एक पाणी घालतो फवारतो. ह्युमस म्हणजे काय, शेणातला सगळ्यात जास्त सुपीक पदार्थ, त्याच्यात अर्क काढल्यासारखा म्हणा, आणि तो सगळ्यात हलका राहतो. पाणी आलं, पाण्यात तुमच्या शेतात काय तरंगणार आहे, जे सुपीकता आहे तुमच्या जमिनीतले जे शेणखत आहे जे ह्युमस आहे ते तरंगते आणि डोळ्यांना दिसतही नाही, शेतातून वाहून जाते. आणि इकडून किती खत दिलं तर काय फायदा झाला. म्हणून आपल्या जमिनीची सुपीकता टिकवणं, आपल्या पुढच्या पिढीला सुपीक जमीन देणं हे अधिक महत्वाचं आहे. नोकऱ्या तर लागणार नाही, प्रत्येक ठिकाणी मशिनरी येऊन राहिली आहे, शेतीमध्ये येऊन राहिली तशी, आणि जेवढ्या मशिनरी आहे आपल्याला रोजगार सुद्धा कमी होणार आहे, शासनात सुद्धा आता कमी कमी लोक होणार आहे. कारण नॉलेज डायरेक्ट कम्प्युटरायझेशन झालेलं आहे, DBT झालेलं आहे, डायरेक्ट अकाउंटमध्ये PM किसान सारखी योजना आहे की जे तुम्हाला प्रत्येकाला पैसे, हे जर कर्मचाऱ्यामार्फत द्यायला लागले असते तर दुप्पट कर्मचारी लागले असते तरी घोड झाले असते. आता डायरेक्ट बँकेतून ट्रान्सफर होते अकाउंटमध्ये ॲटोमॅटिक, तिथून PM कार्यालयात मोदी सरकार तिथून केंद्र सरकारला टाकले की अकाउंटमध्ये डायरेक्ट जातात. अशा गोष्टीमध्ये कर्मचारी सुद्धा कमी होणार आहे. मग आपले जमीन कमीत कमी पुढच्या पिढीला देतात की ज्याच्या वर्षांमध्ये जगणार आहे ती सुपीकता तर टिकायला पाहिजे. आणि हे सुपीकता टिकायसाठी दुसरं कोणतं सध्या आपल्याजवळ संसाधन उपलब्ध नाही BBF यंत्राशिवाय, हे जर वापरलं तर मात्र नक्की तुमच्या जमिनीची सुपीकता टिकते. दुसरं आणखीन एक जर सांगितलं की धरणं फुटतात पाण्यानं आणि BBFच्या सऱ्या फुटतात का? मी बारकाईने माझ्या शेतामध्ये आमचा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की 4 तासानंतर जे सरी पाडतो ना, तर सरी वरून 45 सेंटीमीटर रुंद, म्हणजे आपण 1.5 फूट अंतर ठेवतो म्हणून,
आणि खाली अशी आपण तिरपी करतो, अर्धा फूट 6 इंच ती खोल पडते. आपल्या इथं कोणी मुलगा असेल ज्याला कॅल्क्युलेशन जमत असेल, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, किंवा आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये असाल तर ते हे करा. एका हेक्टर मध्ये, एक हेक्टर क्षेत्रामध्ये त्या ते जे आपण सरी पाडतोय त्या याच्यामध्ये तो जवळपास 2 लाख लिटर पाणी बसेल एवढ्या सऱ्या तयार होतात एका हेक्टर मध्ये. पावसाळ्याच्या पिरियड मध्ये 10 वेळा जरी पाऊस असा आला की सरी भरात होता, म्हणजे शेतामध्ये 22 लाख लिटर पाणी वाहत होते. सोयाबीनचे जे शास्त्रज्ञ सांगतात पाण्याची गरज किती आहे, तर 22 लाख लिटर. म्हणजे मग मध्ये गॅप पडू द्या ना, किती पडला तरी. हे सांगतात गादी सारखं ज्यात पाणी साचते, जास्त झालं तर पाणी काढते. हे दोन्ही गोष्टी सोप्या होऊन राहिल्या आणि प्रत जमिनीची सुपीकता टिकून राहिली, उत्पन्न वाढून राहिलं. पण आता याच्यापेक्षा सोपं शास्त्र असतात याच्यामध्ये ना कंपनीचा कोणता फायदा, याच्यामध्ये ना ट्रॅक्टरवाल्याचा कोणाचा फायदा, याच्यामध्ये फक्त आपलाच आपला फायदा आहे. आणि आपणच घरी तयार करायचं आहे, आपल्यासाठी करायचंय, आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार करायचंय. आणि इतर पुढाकार जर आपण घेत नसेल मग चालू द्या, मग काय करणार, त्याला कोणीच काही करू शकत नाही. प्रत्येकावर बंधन की मी करा म्हणून हे करत नाही. याच्यासाठी अनुभव कसा घेणार आपण, तर जसं असा ऐकायला कोणी शिरती ऐकाव की त्याचं काही घेणं देणं नाही, तुमच्या गावाचे ते काही कर्मचारी नाही. तुमच्या गावामध्ये मला मी पाहतो की ते तळमळीनं काम करतात म्हणून दिलीप भाऊ म्हटलं की सकाळी उठा, तुमच्या इथं 9 वाजता पोहोचायला त्यांना 7 वाजता गावातून निघायचं काम पडलं. त्यांना कोणतं मानधन नाही, त्यांना कोणती त्यांची नोकरी नाही, मोठे हायफाय शेतकरी नाही, पॉलिटिक्समध्ये काही इलेक्शन लढायचं नाही, पेरलं असं म्हणू शकते. म्हणून पेरताना सावधगिरीनं पेरवा. तुमच्या गावातला जो अनुभवी ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर तुमचा नेहमीचा आहे, तो चांगला ठेवा. नाकले म्हणून आहे त्यांनी ते फिरकी ठेवतात, तिथे पण एक कंपनीचे ते माणसं येतात, त्याचे त्याला बोलवा एखाद एक वर्ष फिरकी होतं घेतो, पण एक दिवस माणूस आम्हाला त्याचा दे फिरू लागायला मदत देईल. आज आमचा असा प्लॅन होता की सरपंच साहेब म्हणत होते की बीबीएफ यंत्र आमच्या गावामध्ये 2 आहे, आम्ही त्याची थोडी दुरुस्ती करतो. तर आता आमचा विचार होता असा की आज आणायचं. मी मुद्दाम त्याच्यासाठी की एका एकरात 22 किलो बियाणं लागते ना, 22 टेरी तेवढी ती बॅग सुद्धा आणली होती गाडी, की बाजूला कोणाचं शेत असेल तर ते बीबीएफ यंत्र आणि तिथं आत्ताच पेरून दाखवायचं, म्हणजे जेणेकरून कसं पेरल्या जाते हे पण माहीत पडते. पण आज आपलं ते होऊ शकलं नाही. परत तुम्ही तयार असाल जे 25 जण निवडले की नाही साहेब आम्ही यंत्र दुरुस्त करतो, तुमच्या त्या 25 जणांसाठी मी परत यायला तयार आहे, परत पेरून पेरायच्या वेळेस. पण ती केव्हा शक्य होणार आहे, सगळ्या जणांनी केलं तर, नाही तर 2-4 जण करतील, 2-4 तर मग हे माझी पण नोकरी सुरू आहे, मला परत यायला एका गावात येतो म्हटलं तर शक्य नाही. आणि तुम्ही तुमच्या मनात म्हटलं आमचे काही खालीचे कर्मचारी असतील हे असतील, तुम्ही म्हटलं नाही तर ते काय म्हणणार आहे, तर त्यांचं काय चाललं नाही ना, ते 2 वेळा सांगतील, मी जसा पोटतीर्थी सांगतो त्याच्यापेक्षा ते कमी सांगतील. कारण त्यांना अजून दुसरे गाव आहेत, दुसरे कामं आहेत, सर्वे आहेत, कोणाचं काय कोण कसा प्रश्न विचारतोय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाण्याची 25 लाख शेतकऱ्यांना आपण लकी ड्रॉ करत आहे. याच्यामध्ये जॅकी बॅनर ही हरभऱ्याची जात आहे आणि याचं 110 दिवसाचा कालावधी आहे, 110 दिवसात ही तयार होते. त्याच्यानंतर याच्यासोबतच आपण ट्रायकोडर्मा आणि BS रायझोबियम हे त्यांना लावासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी औषध पण सोबत देणार आहे. त्या हिशोबाने आपण आता हे 108 अर्ज प्राप्त झालेले आहेत, 108 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि लहान मुलांच्या हस्ते आपण त्याचे ईश्वर शक्ती पण तुमच्या सरकार सतीश ज्ञानेश्वर लांकर. नमस्कार, मी सागर अशोकराव ढेरे सरपंच ग्रामपंचायत हिवराला आहे, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. आज दिनांक 28/10/2020 बुधवार रोजी ग्रामपंचायत हिवराला आहे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हरभरा पिकाचे मार्गदर्शन व त्याचा लकी ड्रॉ काढण्याची सभा आयोजित केली होती. या सभेला खास करून आमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी संतोष जिवाळके व मंगरुळपीर तालुक्यातील एक अनुभवी शेतकरी दिलीपजी फुके यांना आम्ही विशेष करून आमंत्रित केले होते. या सभेचा उद्देश हाच होता
की इज्राइल तंत्रज्ञानामुळे बी बी एफ प्लांटर यंत्र आज आपल्या देशामध्ये 2007 साली आणले होते, परंतु ते अद्यापपर्यंत कुठेही वापर करण्यात आला नाही, ज्यामुळे त्याचा वापर व त्याची गरज काळाची गरज असल्यामुळे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावं म्हणून आम्ही ही आजची विशेष सभा ठेवली. आणि या सभेमध्ये जे लकी ड्रॉ करणारे शेतकरी आहेत 25 शेतकऱ्यांना आम्ही हरभऱ्याच्या बॅग देणार आहोत. त्या 25 शेतकऱ्यांना आम्ही कंपल्सरी बी बी एफ प्लांटरनीच ते पेरावं लागणार आहे. तो पेरत नसेल तर आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना ते देऊ. आमच्याकडून आमचा एकच उद्देश आहे की 25 शेतकऱ्यांना प्रत्येकी एकरी एक एकर बी बी एफ प्लांटरच्या सहाय्याने हरभरा पेरायचा आहे व त्याची काय परिणाम आहेत, पारंपरिक पद्धतीने केलेली पेरणी आणि बी बी एफ प्लांटरने केलेल्या पेरणीमध्ये काय फरक आहे, हा तालुक्याला नसून पूर्ण देशाला व महाराष्ट्र राज्याला सर्वांना संदेश मिळावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमच्या इथे आज लकी ड्रॉ संपन्न झाला आहे. आमच्या शेतीची मशागत चालू आहे. शेतीची मशागत झाल्यानंतर आम्ही बी बी एफ प्लांटरने आमची हरभऱ्याची पेरणी करणार आहोत. त्यानंतर आमच्या गावाचे याच्यात काय रिझल्ट आला हे तुम्हाला पेरणी झाल्यानंतर व पूर्ण उत्पादन निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला परत सांगू. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. मी प्रमोद वाडके, कृषी पर्यवेक्षक, तालुका बीजगुणन केंद्र कारंजा. आज आपल्या इथं प्रक्षेत्रावर आपण पाहत आहोत की प्रक्षेत्रावर आपण इथं नेपियर 10 ही चारा गवताची जाताची जात आपण इथं लावलेली आहे. विशेष करून नेपियर 10 जे आहे ना हे बायोप रिसर्च फाउंडेशन उरळी कांचन येथे संकरित केल्या गेलेलं आहे. नेपियर 10 हे जे संकरण आहे हे म्हणजे हत्ती गवत आणि बाजरी याच्या संकरणातून ही व्हेरायटी तयार झालेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच बाजरीमध्ये जे गुणधर्म आहेत, मऊपणा असेल, कुसविरहितपणा असेल, कमी ऑक्झिलिक ॲसिड असेल, तसेच हत्ती गवतामध्ये जी क्वालिटी आहे, एक म्हणजे बहुवार्षिकपणा, जास्त फुटवे येणे, या दोन्ही याच्यातून जे संकरण तयार झालेलं आहे ते संकरण म्हणजे नेपियर 10. आणि खरंच हा जो चारा आहे ना आपण पाहत आहोत हा चारा बहुवार्षिकपणा आहे, म्हणजे याच्या जवळपास वर्षाला 6 ते 8 कापण्या होतात. साधारणतः 30 ते 40 दिवसाला याची एक कापणी होते. आणि याचं एक विशेष आहे, वर्षभर आपल्याला आपल्या गुराधारांना पशूंना वर्षभर हिरवा चारा मिळतो. आणि हा जो हिरवा चारा असतो की 40 दिवसात आपली पहिली कापणी होते आणि याला आपण जसं जसं पाणी देत राहू हे हिरवेपणा वाढत जाणार. म्हणजे आम्ही उन्हाळ्यात इथं प्रक्षेत्रावर आम पाहतो, कधीकधी आमचं 2-3 महिने पाणी नव्हतं तरी हे मरत नाही, हे जिवंतच राहते. आणि याचं विशेष म्हणजे की एकदा आपण लागवड जर केली नाही तर 5 वर्षापर्यंत हेच बेणं काम करते, म्हणजे परत परत आपल्याला लावायचं काम नाही. एकदा आपण लावलं की आपल्याला 5 वर्ष परत लावायचं काम पडत नाही. असं जे उत्कृष्ट नेपियर 10 नावाचा आमच्या इथं जो चारा आहे हा शेतकऱ्यांसाठी खास आम्ही यावर्षी बेण्यासाठी उपलब्ध ठेवला. साधारणतः या आमच्या प्रक्षेत्रावर 1 हेक्टरवर हा चारा आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि बेने रूपात आज आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही याची प्रसिद्धी देतो आहे. चॅनलच्या मार्फत पण आपल्या प्रसिद्धी देत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा. फार मापक शासकीय दरामध्ये आम्ही याचं बेणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. आणि आम्हाला याचा प्रतिसाद पण शेतकऱ्यांचा खूप मिळत आहे. ज्यांच्याकडे 5 जनावरं असतील ना, 5 गुंठ्याचं जरी बेणं लावलं तरी त्यांना वर्षभराची एक चांगली व्यवस्था होते. याचा इतर उपयोग जरी पाहिला आपण तर मुरघास तयार करण्यासाठी म्हणा किंवा केळीच्या बगीचाला आपण सराउंडिंगली जर हे लावलं ना तर वाऱ्यापासून या गवतामुळं आपल्याला संरक्षण मिळते. आणि असं जे उत्कृष्ट प्रतीचं आहे की म्हणजे दुग्ध जनावरांसाठी खास करून आपण पश्चिम महाराष्ट्र वगैरे पाहतो याचा भरपूर प्रमाणात वापर होतो, पण आपल्या इकडं कुठेतरी गोधनाच्या बाबतीत आज शेती गोधन असेल तरच शेती उत्कृष्ट केल्या जाते. कारण शेतीचा नैवेद्य म्हणजे गोधन आहे आणि गोधनाला उत्कृष्ट चारा मिळावा या हेतूने इथं आपल्या प्रक्षेत्रावर आम्ही लागवड केलेली आहे. म्हणून आपल्यामार्फत विनंती आहे शेतकरी बांधवांना की निश्चित या बीजगुणन केंद्राशी संपर्क साधावा. इथून आपण बेणं नेऊ शकतो, हिरवा चारा पण विक्रीला उपलब्ध आहे. तरी एवढी माहिती देऊन थांबतो. या पिकाची जी लागवड आहे ही वर्षभर आपण कधी करू शकतो, फक्त अपवाद आत्ताचा जो महिना चालू आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये याची लागवड आपण करत नाही, बाकी वर्षभरही आपण याची लागवड करू शकतो. याचं बेणं आपण ऊसाचं जसं बेणं लावतो त्याप्रमाणे याचं बेणं आपण लावतो. 2 तासामध्ये आपण 3 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे
आणि एका बेण्या टू बेण्याचं अंतर जे आहे ते एक फूट आहे. अशा तऱ्हेनं आपण जसं ऊसाची लागवड करतो, बेणं जमिनीत टोकतो ना, तसं हे लावलं की उगून जाते, याला पाणी देत राहायचं आणि हिरवा चारा आपल्याला मिळत राहतो. आणि याची विशेषता आहे की खालून वरपर्यंत हिरवा चारा सारखाच राहतो. म्हणून या बेण्याचा किंवा या गवताचा दुग्ध जनावरं ज्या बांधवांकडे असतील, शेतकरी बांधवांकडे, त्यांनी निश्चित या चाऱ्याचा वापर करावा. कृषी विभागाचा एकच नारा बीजेपने पेरणी करा. कृषी विभागाचा एकच नारा बीजेपने पेरणी करा. कृषी विभागाचा एकच नारा बीजेपने पेरणी करा.